सांगलीत जागतिक एड्स दिनानिमित्त सांगलीच्या सुंदरनगर परिसरात असणाऱ्या बंदवा नगरीमध्ये कॅन्डल मार्च करीत एड्स दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून एड्स दिन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्राच्या अध्यक्षा स्वर्गीय अमीर बी शेख यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या उपक्रमात बंदवा नगरीमधील सर्व वारांगणा महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी या महिलांनी परिसरातून फेरी काढत एड्स हटावच्या घोषणा दिल्या. या कार्यक्रमाचं संयोजन शोभा केंगार, सैफिन शेख, जानका चनाळ, हनुमनबा निरामणी, शारदा शिंदे, राधा हातलगी, यमनव केंजानावर, हमनवा मँगेरी, विशाल गुड्डी, राजेश कांबळे, गोदा भुसाणी, गौतम सिंग तोमर, आरिफ शेख आदींनी केलं होतं. आज दिनांक 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी आज कॅन्डल मार्चचं आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करतो आणि चांगला कार्यक्रम हा त्यांनी घेतल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद.